मोदी कितीही वल्गना करत असला मी 400 जिंकणार आहे, पण अंदर की बात सांगतो पूर्णपणे कोसळलाय अशी परिस्थिती आहे. तू घाबरलेला आहे, त्याच्यापेक्षा अमित शाह घाबरलेला आहे. त्याला असं वाटतंय की पोरबंदरच्या बंदरामध्ये जुनागडच्या बंदरामध्ये 19,000 कोटीचा नार्कोटिक्सचा ड्रग जो सापडला की ज्याचा मालक एक अफगान दाखवला की जो फाटका आहे, आपली सत्ता गेली आणि उद्याची चौकशी झाली, आपण चौकशी केली नाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो, याच्याने आता ते लटलट कापायला लागले तशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्र, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा तुम्हाला दिसतोय का? दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचं नाव दिसतंय का? तर नाही. सब कुछ मोदी के नाम, सब कुछ मोदी के नाम अशीच असणारी अवस्था या ठिकाणी केली. आणि म्हणून मित्र, त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे की बातम्या सुद्धा मोदीच्या नावाने आहे, इतर कोणीच दिसत नाही. अधूनमधून फक्त असं राहुल गांधीला दाखवलं जातं आणि मग तिथे कमेंट केल्या जात की हा बरा की हा बरा. काँग्रेसवाल्यांना माझं सांगणं आहे, मोदीला अंगावरती घ्यायचं असेल तर राहुल गांधीला पुढे करू नका, त्या असणाऱ्या प्रियंकाला पुढे करा, ती बरोबर त्याचे 4-5 वाजवत असते. उत्तर प्रदेश मध्ये ती बरोबर वाचवत असते. आज मोदीचा असणारा पोलखोल करणं हाच महत्वाचा, हा व्यापाऱ्यांचा भाग आहे. या सर्व व्यापारी वर्गाला सांगतो, तुम्ही आता पैसे देताय मतदानही देताय. पैसेही देताय मतदान देताय, पण पुढच्या 2024 निवडणुकीमध्ये हा मोदी निवडून आला, मोदी हा निवडून आला तर आज त्याचं जे वागणं इथल्या उद्योगपतींच्या संदर्भात आहे, इथल्या उद्योगपतीच्या संदर्भात आहे, ईडीच्या धाडी टाकणं, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकणं, पोलीस त्याच्या पाठीमागे लावणं,